एका बाजूला लोक मरतायत कोरोनामुळे, मग ते रस्त्यावर मरतायत, हॉस्पिटलच्या दारात मरतायत, सगळे मरतायत, हॉस्पिटल कमी पडलेत, बेड कमी पडलेत. एका बाजूला हॉस्पिटलची संख्या कमी आणि 21व्या शतकाच्या उंबरठ्यामध्ये एक वाईट हीच गोष्ट मला निश्चितपणे एक गोष्ट खटकते की एका बाजूला हॉस्पिटल बांधायचं सोडून आमचा पंतप्रधान मंदिर बांधत असेल तर ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत खेदाची बाब आहे असं मला वाटतं. देव आपल्या सुखासाठी धावून येतो, देव आपलं चांगलं करतो, देव आपल्याला सगळ्या पद्धतीचं सुख देतो, आपल्यावर आलेल्या संकटांना केवळ आणि केवळ देवच तारतो, ही जी भावना आमची आत्तापर्यंत होती ही भावना पूर्णपणे धुळीला मिळाली. कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये देवांनाच बंदिस्त व्हावं लागलं, एकही देव बाहेर येऊ शकला नाही आमच्या मदतीला. के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आपण बघतोय की गेल्या 6 महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे आणि संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन आहे. आणि अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बघत असाल की 5 तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम मंदिराचं भूमिपूजन केलेलं आहे. आता आपण ह्याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्यांना श्रीलंकेच्या महाबोधी बुद्धिस्ट इंटरनॅशनलचा पुरस्कार मिळालेला आहे, त्याचबरोबर थायलंडचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, आणि ज्यांना आपण सर्व आंबेडकरी जनता राष्ट्रीय प्रवचनकार म्हणून ओळखतात असे दिवा बागुल सर आपल्यासोबत आहेत. बागुल सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आपण काल परवा बघितलं असेल की एकीकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु रुग्णांसाठी केंद्र सरकारने कुठली उपाययोजना न करता मंदिरासाठी मंदिराचं भूमिपूजन केलेलं आहे, या घटनेकडे तुम्ही कसं बघता? पहिली गोष्ट मला निश्चितपणे सांगावीशी वाटते, महामारी हा शब्द कोरोनाच्या बाबतीत आला कुठून? करोना ही महामारी नाहीच आहे, महामारीची व्याख्या वेगळी आहे. करोना ही महामारीमध्ये त्या व्याख्येमध्ये करोना बसत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या 2-3 प्रश्नाचं उत्तर मी निश्चितपणे देतो. पहिली गोष्ट, या आजाराचं स्वरूप, या आजाराची व्याप्ती, या आजाराची भीती, या आजाराचा उपचार आणि या आजाराबद्दल घेण्यात येणारी काळजी, ह्या सगळ्या गोष्टी परस्परापासून भिन्न आहेत असं माझं मत आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा की ठीक आहे, कोरोना 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 हा सगळा भाग त्यांनी व्यापला गेला, वाढला गेला. आता याला वाढला गेला की वाढवला गेला याच्याबद्दल मी शासंक आहे. शासनानं ज्या पद्धतीनं काळजी घ्यायला हवी होती सुरुवातीच्या काळात, शासनानं तशा पद्धतीची काळजी घेतलेलं दिसतं आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट मला एक या ठिकाणी जाणवते की याच महत्त्वाच्या काळामध्ये काही लोकांकडनं असेही संदेश येत होते की तो TV एकदाचा बंद करा, कारण TV वरती दुसरा कार्यक्रमच नाही, फक्त कोरोना कोरोना आणि कोरोना. त्याच्यामुळे लोकांच्या अंतःकरणामध्ये ज्या पद्धतीनं भीती बसली हेही आपल्याला नाकारता येणार नाही. मी दुसऱ्या गोष्टीकडे एक माझं तुमचं लक्ष वेधू इच्छितो की खरं तर करोना सदृश्य या भारतामध्ये कितीतरी रोग आहेत. दररोज माणसं इथे मरतच आहेत. करोनाने असं नेमकं काय केलं तुमच्या आयुष्यामध्ये? करोना असा हा कुठला मोठा आजार आहे? मला तर काही जे आपण जे व्हॉट्सअपला पाहतो, उदाहरणार्थ डॉक्टर संग्राम पाटील सारखे माणसं आपण पाहतो, ते परदेशातून आपल्याला सांगतायत की करोना हा सर्दीचा एक आजार आहे, करोना हा फार घाबरण्यासारखा नाही आहे. हे सगळं होत असताना शासन ज्या पद्धतीने किंवा शासन यंत्रणा ज्या पद्धतीने करोनाला दाखवण्याचा प्रकार करत आहे हा निश्चितच भयावह आहे, भीतीवह आहे. याचा अर्थ असा नाही की शासन करते ते अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही, पण
याच्याबद्दल शासनानं जे गांभीर्य घ्यायला पाहिजे होतं, जिथे जिथे गांभीर्य घ्यायला पाहिजे होतं तिथे घेण्यात आलेलं नाही. काय झालं कोरोनाच्या काळामध्ये बघा तुम्ही. सर, तुम्ही आत्ता म्हणालात की कोरोना हे ज्या पद्धतीनं महामारी म्हणून त्याला उल्लेख करायला केला जातो, पण तशी ती महामारी नाही. कोरोना ही महामारी नाहीच आहे. महामारीची व्याख्या वेगळी आहे. कशी कशी करू शकतो आपण? प्लेग झालं, पटकी झालं, घटसर्प झालं, देवी झालं, ही त्यावेळेला महामारी असायची. पुण्यामध्ये महामारी झाली होती. सकाळी काखेत गाठ आले की दुपारी कडबान बांबू दारात, दुपारी गाठ आले की संध्याकाळी कडबान बांबू दारात, याला महामारी म्हणत आहेत. ही महामारी कशी आहे? पण शासनाने ह्याला डिक्लेअर केलं ना सर? शासनाने डिक्लेअर केले हो, शासनाने डिक्लेअर करू द्यात ना, त्याच्याबद्दल काहीच आम्ही म्हणत नाही. आम्ही तो उलट शासनाचे आभार मानतो की तुम्ही डिक्लेअर केले. परंतु डिक्लेअर केल्याच्या नंतर ज्या देशा या देशातल्या नागरिकांनी पालक म्हणून तुम्हाला शासनाकडे पाहिलं जाते, बाप म्हणून शासनाकडे पाहिलं जाते, शासनानं पालक म्हणून बाप म्हणून खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या समाजाची कुठल्या पद्धतीची दखल घेतली याच्याबद्दलही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. बरं सर, तुम्ही आता महामारीचा मुद्दा जो आपण म्हणालात की महामारी वगैरे हे भयंकर असते, जसं प्लेगच्या साथीचं तुम्ही सांगितलेलं आहे, परंतु याच महामारीच्या शासनाने जी महामारी डिक्लेअर केली, परंतु याच महामारीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की पुण्यामध्ये ब्राह्मण महासंघाच्या लोकांनी मंदिरं उघडी करा यासाठी आंदोलन केलं होतं, याच्याकडे कसं तुम्ही कसं? बरोबर, तुमचा प्रश्न मला अत्यंत, हा प्रश्न माझ्या मला काळजाला भिडल्यासारखा आहे. मी विचार करतो काय की एका बाजूला जेव्हा मी पाहतो की या कोरोनाच्या काळामध्ये कंपनीमध्ये काम करणारा माणूस, खाजगी आस्थापनामध्ये काम करणारा माणूस, रोजीरोटीमध्ये काम करणारा माणूस किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करणाराही माणूस, ह्या प्रत्येक माणसाकडे जर तुम्ही पाहिलं तर कित्येकांच्या नोकऱ्या गेल्यात, कित्येकांची रोजीरोटी गेली, कित्येक जण भाकरीशिवाय मेलेत. मला माझा मुद्दा हा आहे की शासनानं यांच्याकडे कुठल्या प्रकारचं लक्ष दिले, कुठल्या प्रकारचं दिले, तर ज्या पद्धतीनं यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती त्याशिवाय शासनाने काही पावलं उचलायला नको होती का, याच्याबद्दल मला चिंता आहे. मी दुसरी गोष्ट नमूद करू इच्छितो. शासनाने लोकांना सांगितलं तुम्ही घराबाहेर पडू नका, शासनाने लोकांना सांगितलं रस्त्यावर येऊ नका, शासनाने लोकांना सांगितलं कामाला जाऊ नका, शासनाने सगळं जे काय सांगितलं घराच्या बाहेर पडू नका, यांनी खायचं काय या प्रश्नाचं उत्तर शासनाने दिलं नाही. कमीत कमी पहिले 2 महिने तरी समाजाची प्रचंड हाल झालेली आहे, हे कोणालाही कबूल करावंच लागेल. मला आश्चर्य वाटतं तुम्ही जो प्रश्न विचारला तो की जेव्हा घरात खायला नाही, जेव्हा रस्त्यावर कोणी खायला देत नाही, मुळात कचरा कुंडीत आता काही कोणी टाकलं नाही त्याच्यामुळे तेही खायला मिळत नाही, अशी अवस्था असताना, माणसं उपाशी मरत असताना, ज्या देवावरती आमचा भरोसा, इथल्या व्यवस्थेचा, इथल्या व्यवस्थेचा देवावरती विश्वास, देव आपल्या सुखासाठी धावून येतो, देव आपलं चांगलं करतो, देव आपल्याला सगळ्या पद्धतीचं सुख देतो, आपल्यावर आलेल्या संकटांना केवळ आणि केवळ देवच तारतो, ही जी भावना आमची आत्तापर्यंत होती ही भावना पूर्णपणे धुळीला मिळाली. कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये देवांनाच बंदिस्त व्हावं लागलं, एकही देव बाहेर येऊ शकला नाही आमच्या मदतीला, आणि देवळं बंद असल्यामुळे माणसं तिथं जात नाहीत, आणि माणसं तिथं जात नाही त्याच्यामुळे दान तिथं मिळत नाही, म्हणून पुजारीही उपाशी, म्हणून पुजाऱ्यांनी आंदोलन केलं की शासनानं आम्हाला देवळं बंद झाल्यामुळे आम्हाला आता पोटापाण्याची व्यवस्था करावी, आम्हाला 7 ते 8 हजार रुपये महिन्याला आम्हाला द्यावेत. मला आश्चर्य वाटतं की शासनानं बंद असलेल्या देवळाबद्दल त्यांच्या पुजाऱ्यांचे पोटापाण्याची व्यवस्था केली काही कोटी रुपये देऊन, पण कंपनी बंद असलेला, हातावर पोट भरणारा, ज्याचं पोट बंद आहे, अशा पोटबंद माणसासाठी शासनानं काय केलं म्हणजे या समाजाचा प्रश्न सुटेल असं कधीही शासनाला वाटलं. तुम्ही आता म्हणजे तुम्ही सांगताय त्याच्यावरून परिस्थिती अत्यंत गंभीर होती.
अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हे राम मंदिराचं भूमिपूजन केलेलं आहे, या गोष्टीकडे तुम्ही कसं वागताय? फार हसण्यासारखी गोष्ट आहे. काय झालं, या कोरोनाच्या काळात कोण किसमे मगन कोण किसमे मगन, जिसका कोई नाही लगन वो भी मगन, असं सगळी गंमत झालेली आहे. म्हणजे कोणी चोरीमध्ये मग्न, कोणी पोरीमध्ये मग्न, कोणी आणखी भ्रष्टाचारात मग्न, तर कोणी समाजाला न विचारता काहीतरी समाजासाठी करतोय असं दाखवून समाजाला लुटण्यामध्ये मग्न, अशी अवस्था या काळामध्ये झालेली आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. खरं तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ही गोष्ट जी आहे यावेळेला थोडीशी नाही म्हटलं तरी सम्यक भावनेने त्यांनी घ्यायला हवी होती. ती अशी की एका बाजूला म्हणजे आता तर खरं तर आमच्या प्रधानमंत्र्याचा आमच्या हे होईल विषय होईल, हा हे जागतिक विक्रम आहे त्यांचा, की एका बाजूला लोक मरतायत कोरोनामुळे, मग ते रस्त्यावर मरतायत, हॉस्पिटलच्या दारात मरतायत, सगळे मरतायत, हॉस्पिटल कमी पडलेत, बेड कमी पडलेत, एका बाजूला हॉस्पिटलची संख्या कमी, आणि 21व्या शतकाच्या उंबरठ्यामध्ये एक वाईट हीच गोष्ट मला निश्चितपणे एक गोष्ट खटकते की एका बाजूला हॉस्पिटल बांधायचं सोडून आमचा पंतप्रधान मंदिर बांधत असेल तर ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत खेदाची बाब आहे असं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याच्यामध्ये की राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या साठी आपण बघितलं असेल की राम मंदिरासाठी दीक्षाभूमीची त्यांनी माती नेलेली आहे, वाटेगावहून अण्णाभाऊसाठी ज्या तिथं ज्यांचे गाव होतं तिथून माती नेलेली आहे. या माती नेण्याचा एकतर बघा, अण्णाभाऊ साठे यांचा काही रामचे काही संपर्क नव्हता, काही संबंध नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा काही संबंध नव्हता. डॉक्टर बाबासाहेबांनी तर 22 प्रतिज्ञांमध्ये तर ह्या रामाच्या बद्दल फार म्हणजे ते तुम्हालाही माहिती आहे, ते पहिल्यामध्येच येते. असं असताना सुद्धा हे माती घेऊन जाण्याचं काय कारण असावं? नाही, आता त्यांना असं वाटत असेल कदाचित की प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी देशातल्या सगळ्याच नद्यांचं पाणी, सगळ्या ठिकाणची ऐतिहासिक ठिकाणची माती आणली म्हणजे याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल, असा त्यांचा उद्देश असूही शकेल. परंतु माझ्यासारखा विचार करणारा माणूस याचा वेगळा विचार करतो. कदाचित हे पर्क्युलेशन सिस्टीम करत आहेत की काय, म्हणजे उद्याचा 100 वर्षाला घडणारा इतिहास जो आहे तो याच्यावर घडणार आहे. कारण उद्याला मुंबईतला किंवा नागपूरमधला झोपडपट्टीला माणूससुद्धा म्हणेन की नाही, माझ्या दीक्षाभूमीची मातीसुद्धा अयोध्येला नेलेली आहे, मीही तिथे गेलं पाहिजे, असाही त्याचा अर्थ होऊ शकेल. पण दुसरा अर्थ त्याचा निश्चितपणे गर्भित अर्थ आहे, एक गर्भित अर्थ आहे त्याला, आणि ते पत्ते आताच उघडणार नाही, ते हे नंतर उघडले जातील. पण या समाजाचं कुठंतरी ध्रुवीकरण करण्याचं असा एक त्यांचा उद्देश असू शकतो असं मला मनापासून वाटतं. सर, तुम्ही आता बघितलं असेल की जेव्हा तिथं अयोध्यामध्ये उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये सगळ्या ठिकाणी बुद्धांचे अवशेष सापडले, तिथे बुद्धांच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत, परंतु मीडियाने मात्र तिथे मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पण बघितलं असेल की तिथं देवी देवतांचे अवशेष सापडले असा प्रचार करण्यात आला होता, आणि अयोध्या हे साकेत आहे असंही आता पुढे येत आहे, तुम्ही काय सांगाल या संदर्भामध्ये? नाही, आता अयोध्या हे साकेत आहे हे वाक्यच पुरे आहे. अयोध्या हे साकेत आहे आता माहीत पडलं, पण तुम्हाला खरं सांगतो इतिहास, या देशामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सम्राट अशोकानं अख्खं आयुष्य घालवलं. हा संपूर्ण देश बुद्धाचा होता, या देशात बुद्धाशिवाय दुसरा धर्म नव्हता, कारण सम्राट अशोक या पृथ्वीवरचा या देशाचा मगधाचा एकमेव सम्राट राजा होता, आणि त्याच राजानं या भारत देशामध्ये या जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूप, शिलालेख, विहार, मंदिरं बांधलेली आहेत. सम्राट अशोकाच्या नंतर ही सगळी विहारं, काही विहारं पाडली, काही गाडली, काही ताब्यात घेतली, मग ते जगन्नाथपुरी असेल, ते अमरनाथ असेल, ते तिरुपती असेल किंवा अन्य कुठलेही ठिकाण असतील,
ही ताब्यात घेतली. आता तुम्ही आत्ताच साकेत हे झालेलं आहे, साकेत तर ही राजाची राजधानीच होती ना सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि त्या ठिकाणी लेवलिंग करताना, त्याचं सपाटीकरण करताना जे काही मूर्त्या सापडलेल्या आहेत, भारतातल्या लोकांनी विचारायला पाहिजे त्यांना, ब एवढ्या मूर्त्या तिथे सापडल्यात, मग तिथे बुद्धाचं होतं का काही, पुरातत्व खातं काय करतं या संदर्भात, पुरातत्व खात्याने सुद्धा हे केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की शासनाने या सगळ्यांनाच, शासनाने या सगळ्यांना ताब्यात घेतलं असावं. उद्या बौद्ध समाजाने मागणी करायला हरकत नाही, 40 वर्षानंतर रामाचा निकाल लागला. तुम्ही जर आता म्हणलं, आज जरी तुम्ही मांडलं की आमचं तिथं बुद्धाचं हे झालं होतं, तिथं मूर्त्या निघाल्यात 250-300 मूर्त्या निघाल्यात, काही प्रभावळं निघाली, काही अशोक चक्र निघाले, काही स्तंभ निघालेत, तर तिथे आम्हाला विहार बांधू द्या. तर ते निदान तुमची लढाई तर सुरू होईल ना, केलं पाहिजे, ते काही हरकत नाही. आणि आताच्या सरकारने जर विचार केला तर तुम्हाला ते देऊ शकतील. मागणं मागा त्यांच्याकडे, एकदा मागून तर बघा, मागायला काय हरकत आहे. रामासाठी त्यांनी केलेलं आहे, तर ज्या ज्या ठिकाणी ते मिळालेलं आहे बुद्धाचं, त्या ठिकाणी त्यांनी द्यायला काहीच हरकत नाही. पण सबब सबब एक आहे, एक गोष्ट खेदाची आहे की प्रचंड महामारी, तुम्हीच म्हणता महामारी, महामारीचं रूप रौद्र असतं हे तुम्हालाही माहीत आहे. जर रौद्र रूप असताना या देशातल्या तमाम लोकांकडनं 1100 ते 1200 कोटी रुपये खर्च करून जर आपण मंदिर बांधत असू, तर निश्चितपणे आज आम्हाला मंदिराची आवश्यकता आहे का, की दवाखान्याची आवश्यकता आहे, शाळेची आवश्यकता आहे, याचा विचार होणं हे माझ्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे.